आठ सोळा चष्टीकरण चतुर कासव ऐका समजून घ्या म्हणा। एक दिवस कासव जंगलाकडे निघाले, त्याला कोल्हा दिसला। कोल्हा त्याच्या दिशेनेच येत होता। कासव घाबरले। कासवाने आपली मान व पाय कवचात ओढून घेतले। कोल्ह्याने कवच पाहिले, आपल्या पायाने कवचाला ओरखडले। कोल्ह्याला वाटले हा तर दगडच आहे। कोल्हा पुढे निघून गेला। कासवाने हळूच मान बाहेर काढली, ते पाण्यात शिरले। कासवाने कोल्ह्याला आवाज दिला। कोल्ह्याने मागे वळून पाहिले, तो स्वतःशीच म्हणाला, अरे रे शिकार हातची गेली।